दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही अनेक विभागांकडे वीज बिल थकीत असल्याचं म्हणत याबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि या थकीत वीज बिलाचा परिणाम ऊर्जा विभागावर होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अजून ग्रामविकास विभागाचा निधी आमच्याकडे आलेला नाही. 9000 कोटीचा निधी आहे. राज्य शासनातले काही अधिकारी म्हणतात की या ठिकाणी जो ग्रामविकास विभागाचा आणि नगरविकास विभागाचा 9000 कोटीचा निधी आहे त्याचं व्याज आणि विलंब आकार माफ करा. जर राज्य शासनाला आम्ही माफ केलं तर मग ग्राहकांनी आमच्या सर्वसामान्यांनी असं काय बिघडवलं की त्यांचं माफ आम्ही करू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाला मी विनंती केली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करून जो निधी त्यांच्याकडे थकीत आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा. दरम्यान या थकबाकीचा ऊर्जा विभागाला कशा पद्धतीनं फटका बसतो हे सांगणारी आकडेवारी यानंतर आपण बघणार आहोत. कारण शासकीय थकबाकी आहे 9176 कोटी इतकी, तर ग्रामविकास विभागाकडे 7914 कोटीची थकबाकी आहे. नगरविकास विभागाकडे 1055 कोटी आणि इतर विभागांची तब्बल 207 कोटी इतकी थकबाकी असल्याचं या आकडेवारीतून समोर आलंय. आणि या सगळ्याचा फटका ऊर्जा विभागाला बसतोय. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत तुषार कोहळे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, एकीकडे वाढताय उन्हाच्या म्हणजे झळाता जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यात लोडशेडिंगचं संकट आणि ज्याच्यामध्ये आता बावनकुळेंनी देखील केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे, या सगळ्यामध्ये असं वाटतं की नियोजनाचा खूप मोठा फटका किंवा या सगळ्याचा त्रास जनतेला देखील सहन करावा लागतोय? निश्चित नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, कारण की एका दिवसाची राज्याची मागणी ही साधारणतः 29,000 मेगावॅटच्या घरामध्ये गेलेली आहे आणि आपल्याकडं जे विजेचा पुरवठा होत आहे तो साधारण 24,500 मेगावॅटचा होत आहे, म्हणजे साधारण 3,000-3,500 मेगावॅटचा तुटवडा आहे. असं असताना मोठ्या प्रमाणामध्ये मग राज्य सरकारला वेगवेगळ्या भागामध्ये लोडशेडिंगचे तास वाढवावे लागत आहे. आता लोडशेडिंगचं जे तास आहे ते 2 तासापर्यंत पोहोचलेले आहे. शेतकऱ्यांना जी वीज दिली जात आहे ते देखील फक्त 2 तास दिली जात आहे, म्हणजे त्यांना 22 तास त्यांच्यासाठी लोडशेडिंग आहे. इतरही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी 6 तास लोडशेडिंग झालेली आहे. तर लोडशेडिंगचे चटके सर्व नागरिकांना सहन करावं लागत आहे, पण यावर आता राजकारण होताना देखील दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट की जे महावितरणचं थकीत आहे, विशेष करून राज्य सरकारवर जे थकीत आहे ते साधारण जे एकूण थकीत आहे ते 9000 कोटीच्या जो घरामध्ये 9176 कोटी आहे, त्यामध्ये ग्रामविकास विभागाकडे 7914 कोटी आहे, नगरविकास विभागाकडे 1055 कोटी आहे आणि इतर विभागांकडे 207 कोटी आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट की यांच्यावरचं जे विलंब आणि व्याज आहे त्या 9000 कोटीमध्ये तेच 4017 कोटी आहे. आणि राज्य शासनाची अशी मागणी आहे की महावितरणने 4017 कोटी हे माफ करावं आणि उर्वरित जे 5000 जे काही असेल 5000 कोटीचं ते राज्य सरकार भरायला तयार आहे. तर ऊर्जा मंत्र्यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की जर का राज्य सरकारच विजेच्या बिलासंदर्भात अशा प्रकारे मोठी माफी मागेल तर नागरिकांचं काय चुकतं? नागरिकांना आणखीन आकडेवारीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण या संदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, एकीकडे कुरघोडीचा आरोप होतोय आणि त्याच्यामुळे म्हणजे ऊर्जा विभाग काँग्रेसकडे असल्यामुळे अशा पद्धतीनं नाडलं जात आहे का आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं लोडशेडिंगचा त्रास एकीकडे जनतेला सहन करावा लागतोय, या होत असलेल्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भाजपचं राजकारण जे आहे ते मूळ मुद्द्याकडनं दुसऱ्या मुद्द्याकडे कसं वळवता येईल हेच आतापर्यंत राहिलेलं आहे, कारण स्वतः त्यांनी काही काम केलेलं नाहीये. ही जी थकबाकी आहे ही 56,000-57,000 कोटी पर्यंत 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांशी सामान्य माणसांची खोटं बोलून यांनी केलेली आहे. त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं होतं सगळ्या शेतकऱ्यांना की आम्ही तुमची वीज बिल माफ केली आहे. आणि मग अधिवेशनामध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेस माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस काय म्हणतात, आम्ही काही वीज बिल कोणाचं माफ केलेलं नव्हतं. हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, कोळसा सप्लाय करणे हा केंद्राचा मुद्दा आहे. मग जर महाराष्ट्रामध्ये ही कुरघोडी होत आहे तर मग गुजरातमध्ये एकट्या भाजप सरकार आहे तिथे कोण कुरघोडी करतायत? पंजाबमध्ये कोण कुरघोडी करताय? सगळ्या देशामध्ये यांचं जे मिसमॅनेजमेंट झालेलं आहे कोळशाच्या संदर्भातलं, कारण अदानीला द्यायची आहे ना खान ऑस्ट्रेलियातली, राज्य सरकारला घ्यायची नाही आहे किंवा केंद्र सरकारला घ्यायची नाही आहे, तर त्यांच्यावर डिपेंडेंट. आणि आता कालच ऑर्डर आलेला आहे ऊर्जा सचिवांचा की तुम्ही 10% कोळसा पहिले स्टोअर करून ठेवा आयात करून, म्हणजे मग कोणाकडनं आयात करायचा? तर मग तो अदानीकडनं आयात करायचा. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या जबाबदार मिसमॅनेजमेंट हे केंद्राचं आहे. आता राज्याचा जो प्रश्न आहे, राज्याचा प्रश्नामध्ये आमच्या 3 पक्षांमध्ये कुठलीही काही कुरघोडी नाही आहे. अजितदादांनी सांगितलेलं आहे की आम्ही निधी कमी पडून देणार नाही. आता 12 रुपयापर्यंत वीज महाग झालेली आहे, पण ती वीज घेऊन लोकांना दिलासा देण्याचं काम सुरू आहे.
आणि ह्या 2 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये जे काही आपला रेव्हेन्यूचा नुकसान झालं, केंद्र सरकारकडनं जी सातत्यानं अडवणूक झाली, त्याच्यामुळे थोडीफार निधीची अडचण नक्कीच आहे, ती नाही आहे असं कोणी अमान्य करणार नाही. पण काही दिवसामध्येच राज्य सरकार जे आहे ते आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून, अतुलजी, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि त्या दरम्यान या सगळ्या थकबाकीचा देखील ऊर्जा विभागाला फटका बसतोय. ही निस्तरण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तसं असेल तर या तिन्ही पक्षांच्या मध्ये किंवा तुमच्या मध्ये काही बोलणं होतंय का? कारण तुम्ही म्हणताय कुरघोडीचं राजकारण नाहीये, मग थकबाकीच्या मुद्द्यावरून काय सध्या उत्तर मिळण्याची चर्चा सुरू आहे किंवा प्रयत्न सुरू आहेत? आता 3-4 दिवसापूर्वी पवारसाहेबांनी प्रदेशाध्यक्ष सन्माने नाना पटोलेजी यांची पण बैठक झाली, आमच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पण या संदर्भामध्ये बैठक झाली आणि जी काय राज्य सरकारकडे थकबाकी आहे ती थकबाकी सुद्धा परत मिळेल. पण हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे की केंद्र सरकार कोळसा का देत नाही आणि मग केंद्र सरकारने याचं नियोजन का केलं नाही. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये लोकांचा वीज वापर जो आहे तो जास्त आहे, कारण की महाराष्ट्र हे पुढारलेलं पण राज्य आहे आर्थिकदृष्ट्या, त्याच्यामुळे वीज वापर जास्त आहे. मग ह्या ग्रीडमधलं मॅनेजमेंट का केलं नाही, कोळशाचं मॅनेजमेंट केंद्र सरकारने का केलं नाही आणि मग कालचा ऑर्डर आलेला त्याचं काय म्हणायचं? तर हे जे आहे ना, लक्ष दुसरीकडे भरकटवायचं. म्हणजे बावनकुळे साहेब स्वतः वीज मंत्री राहिलेले आहे 5 वर्ष, देवेंद्र फडणवीस यांचा काय आता माहित नाही त्यांचं किती केंद्रामध्ये चालतं, पण ह्या लोकांनी तिथे जाऊन महाराष्ट्राला कोळसा मिळाला पाहिजे, कारण शेवटी महाराष्ट्र हे ज्या राज्याचा विजेचा वापर जास्त ते राज्य पुढारलेलं, त्याच्या संदर्भामध्ये काही प्रयत्न करताना केंद्राकडे. तुम्ही जसं म्हणताय की केंद्रानं म्हणजे मिसमॅनेजमेंट हा मुद्दा आहे, पण तोच रोष किंवा तीच तक्रार राज्य सरकारबद्दल देखील केली जाते की इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे लोडशेडिंग करावं लागतं काही वेळेला हे ठीक आहे, पण तोपर्यंत नियोजन झालं नव्हतं का, मायक्रो मॅनेजमेंट याबद्दलच झालं नव्हतं का, अशी टीका देखील प्रसार माध्यमांकडून केली जाते. नाही, असं आहे की लोड शेडिंग कशामुळे होत आहे, तर ते होत आहे कोळशाच्या टंचाईमुळे. कोळशाचं मॅनेजमेंट कोणी करायचं? म्हणजे मंत्र्यांनी बाहेर येऊन सातत्याने हे सांगायचं का, किंवा मुख्यमंत्र्यांनी येऊन की आम्ही यांना इतके पत्र पाठवलेले आहे, आम्ही यांना इतकी विजेची गरज निर्माण होऊ शकते, या संदर्भात कळलेला आम्हाला इतका कोळसा पाहिजे. याच्या पहिले सुद्धा आपल्याला 3 महिन्यापूर्वी आठवत असेल की कोळशाचा स्टॉक पूर्ण भारतामध्ये हा फक्त 2 दिवसावर आलेला होता आणि मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस सुद्धा हल्लकल्लोळ माजलेला होता भारतामध्ये आणि त्यावेळेस सुद्धा आपण चर्चा केलेली होती. त्यामुळे असं नाही आहे की 2 गोष्टी याच्यामध्ये, एक गोष्टी आहे थकीत 72,000 कोटीचं कर्ज जे आहे ते याच्यावर आलेलं आहे वीज मंडळावर, ते कोणी आणलं? भाजप आपलं ठेवतं झाकून दुसऱ्याचा पातं वाकून अशी भाजपची आहे. भाजपने जनतेशी खोटं बोलले, आता जनतेला पण त्रास झाला नाही पाहिजे, वीज निर्मिती पण झाली पाहिजे, राज्य सरकारकडे असलेली वसुली ती पण केली पाहिजे, सामान्य लोकांना सुद्धा विनंती करत आहेत की बा आपण जेवढं पैसे काटकसरीने वापर करा असं आवाहन देखील केलं जातं. धन्यवाद अतुल लोंढे, तुम्ही याबद्दलची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पण तुषारकडे आपण पुन्हा एकदा जातोय. तुषार, कुरघोडीचं राजकारण होत आहे हा आरोप तर त्यांनी आता खोडून काढलाय, भाजपने सातत्यानं अशा पद्धतीने राजकारण केलंय अशा पद्धतीनं की अदानींचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित झालेला असला तरी या सगळ्याचा फटका तुषार तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला बसतोय आणि लोडशेडिंग सहन करावं लागतंय. कुरघोडीचं राजकारण होत आहे ही गोष्ट तर स्पष्ट आहे, कारण की ज्या प्रकारे राज्य सरकारने 4,100 कोटीची माफी मागावीमध्ये निश्चित आश्चर्याचा विषय आहे, कारण की राज्य शासन म्हणजे गुजरातची जी कंपनी होती त्यांनी महाराष्ट्राला 750 मेगावॅट वीज द्यायचं ठरवलं होतं, म्हणजे शब्द दिला होता, मात्र त्यांनी असं म्हटलं होतं की तुमचे जे जुने 120 कोटीचं थकीत आहे ते आधी तुम्ही पेड करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला वीज देतो. तर प्रश्न आहे की महावितरणकडे पैसे नाही आहे, ओपन मार्केटमध्ये जर का महावितरणला वीज घ्यायची असेल तर मग महावितरणला त्यांना आधी पैसे द्यावे लागेल, ते पैसे देण्यासाठी महावितरणकडे पैसे नसताना जर राज्य सरकार म्हणत असेल की आम्हाला 4,100 कोटीची जी व्याजाची किंवा विलंब आकाराचा जो निधी आहे जो बिलामध्ये जोडण्यात आलेला आहे तो माफ करावा, तर निश्चितच प्रश्न. आणि ऊर्जामंत्र्यांनी देखील म्हटलं की जर का राज्य सरकार 4,100 कोटीचा जर का माफी मागत असेल बिलांमध्ये जे विलंब आकार आहे तर मग नागरिकांनी का मागू नये? नागरिकांनी जर मागितलं मग त्यांना न देण्याचं कारण काय? तर असा देखील प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सुरुवातीला तर राज्य ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारला माफी देण्याचा प्रश्न येत नाही, राज्य सरकारने महावितरणचे पैसे पूर्ण भरावे, कारण की जर का राज्य सरकारला माफी द्यायची असेल तर मग ती सामान्य ग्राहकांनाही द्यावी लागेल, त्यामुळे आता राज्य
सरकारला त्यावर निर्णय घ्यावा लागेल. दुसरीकडे प्रश्न आहे कोळशाचा. कोळशाचं नियोजन झालं नाही हा एक निश्चित अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे सध्या 28,000 मेगावॅट विजेची मागणी आहे. आपल्या हक्काची वीज निर्मिती किती आहे? महाजनको 7,500 मेगावॅट निर्मिती करते आणि 9,500 मेगावॅट हे आपले वेगवेगळ्या खाजगी औष्णिक विद्युत केंद्राकडून आपण घेतो. म्हणजे साधारण फक्त आपल्याकडे 17 ते 18,000 मेगावॅट हक्काची वीज आहे. आपल्याला जो अतिरिक्त वीज जी लागत होती ती साधारण NTPC कडून म्हणजे केंद्राकडून दिली जात होती. तर त्यामुळे कधी लोड शेडिंगचं संकट नव्हतं. मात्र जेव्हा हिवाळ्याचा म्हणजे साधारण आपण फेब्रुवारी महिना देखील आपण बेस पकडला तर त्या महिन्यामध्ये साधारण राज्यामध्ये विजेची जी मागणी होती ती 22,000 आणि 23,000 मेगावॅटच्या घरामध्ये होती. ती 1,607,000 मेगावॅटने वाढलेली आहे. म्हणजे आज ती 29,000 मेगावॅटच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे जर का एकाएक जी मागणी वाढली तर ती NTPC कडून पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा राज्य सरकारला होती. मात्र एकाएक संपूर्ण देशामध्येच विजेची मागणी वाढली त्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील अतिरिक्त वीज NTPC ला पुरवावी लागते. त्यामुळे जी वीज आधी NTPC कडून साधारण 9,000-10,000 मेगावॅट दिली जात होती त्यामध्येच आता 2 ते 3,000 मेगावॅटची तूट पाहायला मिळत आहे. त्यामुळे तफावत आहे. या सगळ्याचा म्हणजे या नियोजन आहे आणि त्याचबरोबर वाढलेली मागणी आणि वाढलेल्या उष्णतेच्या झळा या सगळ्याचा त्रास सध्या राज्यातली जनता सहन करते. पण दरम्यान केंद्र सरकारनं राज्याला होणारा कोळसा पुरवठा थांबवल्यामुळे वीज संकट निर्माण झालं असा आरोप केलाय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी. बघूयात त्यांनी या संदर्भात काय म्हटलंय. कोयला जो आहे कोळसा जो आहे कोळसा केंद्राकडनं मिळत नसल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की केंद्राने या ठिकाणी आपल्याला कोळसा द्यावा. केंद्रामध्ये जे मंत्री बसलेले आहेत त्या मंत्र्यांना माझे आव्हान आहे महाराष्ट्रातले की त्यांनी मोदी साहेबांना या ठिकाणी या गोष्टीची ओळख करून द्यावी की इकडे कोळसा नाही आहे. काल BJP ने मोर्चा काढला त्या खासदारांनी इथं बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जर ते बोंबलले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा जाहीर सत्कार झाला असता.